शिंदेगटाने बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे त्यातच शिवसेना कोणाची हा प्रश्न उपस्थित झाला असून त्यात सुप्रीम कोर्टात लढाई सुरू आहे ही, ही लढाई दुर्दैवी असल्याचं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले बाळासाहेब ठाकरे यांचं नाव चालतं सगळं काही चालतं मग बाळासाहेबांसाठी सर्वस्व असलेला मुलगा आणि नातू त्यांना का चालत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे जर तुमच्यात मतभेद असतील तर तुम्ही दुसरं घर करा तुम्हालाही शुभेच्छा परंतु अशा प्रकारे ठाकरे कुटुंबावर आरोप करणं चुकीचं असल्याचं त्यांनी मत व्यक्त केले शरद पवार यांच्यावर ज्यावेळेस काँग्रेसने कारवाई केली त्यावेळेस साहेबांनी स्वतंत्र पक्ष काढून उभे राहिले त्यावेळेस त्यांनी काँग्रेस माझी आहे त्यातील माणसं माझी आहेत असं त्यांनी म्हटलं नाही सध्याचे राजकारण पाहून बाळासाहेबांना खूप वेदना होत असतील असेही सुप्रिया म्हणाले हे खूप दुर्दैवी आहे वैचारिक लढाईच संपलेली आहे आणि मला गंमत एकाची वाटते बाळासाहेबांचं सगळं तुम्ही ओरबाडून घेताय मग त्याच्या मु जन्मदात्या मुलाच्या विरोधात कसे का काय तुम्ही लढताय त्यां म्हणजे मानच्या आणि बाळासाहेबांचा आयुष्यातला अविभाज्य भाग म्हणजे त्यांची मुलं आणि त्यांची नातवंड आहेत तर त्या त्यांच्यावरच जेव्हा तुम्ही हल्ला करता तेव्हा बाकी तर खूप असं म्हणजे फार संयुक्तिक हे जे काय चाललंय हे माझ्या मनाला न पटण्यासारखं आहे माझ्या संस्कृतीला न पटण्यासारखं आहे तर तुमचे मतभेद असतील तर वेगळं घर करा तुम्हाला शुभेच्छा आहेत पण ओरबाडून नको नको ते आरोप करून त्या कुटुंबावर म्हणजे नाव त्याच कुटुंबाचं वापरायचं पण त्यांचं बाकी सगळं तुम्हाला चालतं फक्त त्यांची मुलं चालत नाहीत नातोंड ना चालत नाहीत हे खूप खूप दुर्दैवी आहे आणि आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोपणार आहे खूप दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला न शोभणार आहे कारण का शेवटी एखादी संघटना असते आदरणीय पवारसाहेबांचंच उदाहरण घ्या लांब कशाला जायचं आदरणीय पवारसाहेबांना रा जेव्हा त्यांच्यावर काँग्रेस पक्षाने ॲक्शन घेतली तेव्हा त्यांनी वेगळा पक्ष केला ते काय म्हणत बसले नाही की हेच माझे आजोबा आणि हेच माझं पॉलिसी आणि त्यांचं सगळं जे माझं आहे ठीक आहे विचार एकच आहे जर विचार एक असेल अपला अपला वीचा, तर आपलं आपलं वेगळं एक घर करावं आणि त्याच्यावर जर विचा वैचारिक लढाईच असेल तर मग हरकत काय म्हणून काही प्रेम कमी होत नाही त्याच्यामुळे ओरबाडून काहीतरी भांडण करून कोर्टात जाऊन कैलसवासी बाळासाहेबांना किती वेदना होत असतील ह्याचा कधीच कोणीतरी विचार केला आहे पानेर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार निरेश लंके यांचं कुटुंब बघून मला आर आर पाटलांच्या कुटुंबाची आठवण येत असल्याचं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले त्या पानेरमध्ये आमदार निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून एक लाख महिलांची मोठा देवी दर्शनाची मोफत बस सेवा सुरू करण्यात आली त्याच्या उद्घाटनाला सुप्रिया सुळे अहमदनगरला आल्या होत्या त्यांनी आमदार लंके यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबांची भेट घेतली त्यावेळेस त्यांना राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांची आणि त्यांच्या कुटुंबाची आठवण झाली असं सुळे म्हणाल्या मला हे सगळं बघून हे कुटुंब बघून कैलासवासी आर आर पाटलांची आठवण येते कारण आबा हे माझे ज्येष्ठ बंधू होते आणि अतिशय सुसंस्कृत घरात त्यांचा जन्म झाला त्यांच्या आई असतील आमच्या सुमन वहिनी असतील त्यांची सगळी मुलं असतील खूप कष्ट करून त्या कुटुंबांनी शून्यातून सगळं उभं केलं आणि हे करत असताना स्वतःची मुलं जिल्हा परिषदच्या शाळेत शिकवली मुलं अतिशय चांगल्या पद्धतीने आपला रोहित असेल सुप्रिया असेल हे अतिशय उत्तम शिकले चांगलं काम करत आहेत त्याच्यामुळे पुन्हा एकदा असं आबाच्या घरी आल्यासारखं मला निलेश लंके यांच्या घरी आल्यावर वाटलं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पुणे येथे केलेल्या वक्तव्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले चा आहेत त्यावर बोलताना सुळे म्हणाले की एखाद्या मुद्द्यावर मत मांडणं यात काही चुकीचं नाही छगन भुजबळ यांनी मांडलेला तो एक विचार आहे याबाबत त्यांची भेट झाल्यानंतर नक्कीच त्यांचं मार्गदर्शन घेईल कोणीही मत मांडले म्हणजे तो शत्रू झाला असं होत नाही संविधानाने त्याला तो अधिकार दिलेला असतो परंतु सत्ताधारी पक्षाला दडपशाहीची सवय झालीये मी म्हणेन तसंच वागलं पाहिजे यामुळे संविधानाचा अपमान होतं असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले नाही मला असं वाटतं आम्ही टेलिव्हिजनवर ते पाहिलेलं आहे मी अर्थातच आदरणीय भुजबळ साहेबांची जेव्हा माझी भेट होईल तेव्हा त्यांचं मार्गदर्शन घेणार आहे कारण का तो त्यांचा एक विचार आहे तर त्या विचारामागे त्यांनी आम्हालाही मार्गदर्शन करावं की त्यांनी जे विधान केलं त्याचं आम्हाला त्यांनी मार्गदर्शन करावं एखादा विचार जर असेल म्हणून काय तो लगेच आपला शत्रू होत नाही आहे हो। पुन्हा मी संविधानाकडे जाते संविधान आपलं काय आपलं संविधान सर्वसमावेशकच आहे त्याच्यामुळे कोणाचंही काही एखादं मत असेल तर ते ऐकून आपण घ्यावं म्हणून काय तो आपला काही शत्रू किंवा विरोधक होतो असं नाही हो हे दडपशाहीची यांना इतकी सवय झाली आहे ना की मी म्हणीन तसंच सगळ्यांनी करायचं ह्याच्यातून म्हणजे ह्या देशात ज्या संविधानाचा अपमान सातत्याने होतो आहे आणि ह्यांना आज जे महत्त्वाचे विषय आहेत म्हणजे बेरोजगारीवर या बेरोजगारीच्या विरोधात हे भारतीय जनता लॉन्ड्री का नाही बोलत किंवा आज फॉक्सकॉनची जी केस झालेली आहे त्याच्यात का नाही बोलत हे सगळे त्याच्यामुळे जे महत्त्वाचे मुद्दे महागाई आहे सिलेंडरचा भाव असेल पेट्रोल डिझेल असेल ह्या सगळ्या विषयांवर का नाही हे सरकार बोलत जे आता आहे ते भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नड्डा यांचा एक पक्ष एक देश असा विचार आहे तर आमचा विचार तसा नसून एक देश अनेक पक्ष असा विचार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटले तसेच कुठलाही पक्ष छोटा मोठा नसतो त्याच्या मागे एक वैचारिक बैठक असते भाजप हा भा मोठा पक्ष आहे देश पातळीवरचा पक्ष आहे ते राजा आहेत त्यांनी छोट्या लोकांची चेष्टा करावी ही त्यांची संस्कृती असेल असा टोला त्यांनी लगावला भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचा उल्लेख करताना भारतीय जनता लॉन्ड्रीचे अध्यक्ष असा उल्लेख सुप्रिया सुळे यांनी केला तर भाजपचा त्यांनी भारतीय जनता लॉन्ड्री असा त्यांनी उल्लेख ते मोठा पक्ष पक्ष आहे आहे त्यांचा ते ते मोठे राजे आहेत आता या देशाचे त्याच्यामुळे त्यांनी छोट्या लोकांची चेष्टा करावी हे त्यांची संस्कृती असेल ही आमची संस्कृती नाही आमच्यासाठी कुठलाही पक्ष हा छोटा मोठा नसतो त्याच्या मागे एक वैचारिक बैठक असते आणि ही गोष्ट सातत्याने कैलासवासी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सांगितलेलं आहे त्यांची विचार करायची पद्धत कशी आहे माननीय नड्डाजी काय म्हणतात जे भारतीय जनता लॉन्ड्रीचे अध्यक्ष आहेत की एक पक्ष एक देश आमचा तसा विचार नाही आमचा संविधानावर प्रेम आहे संविधानावर विश्वास आहे त्याच्यामुळे एक देश अनेक पक्ष डी एन ए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डी एन ए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा